जागृती न्यूज को सबस्क्राइब करें। जय भारत। जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता आपण मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत। महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत, उलटसुलट चर्चा सुरू आहेत, परंतु समाजाला दिशा देणारी चर्चा अद्यापही झालेली नाही। आता आमच्यासोबत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष माननीय प्रवीणदादा गायकवाड आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की मराठ्यांना आरक्षण कसं मिळेल आणि मराठा आरक्षणाची सध्याची परिस्थिती काय आहे। दादा, तुमचं जागृत न्यूजमध्ये स्वागत आहे। जय जाऊ। जय जय जाऊ। की सध्या मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी जी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे, त्यामुळे मराठा आरक्षणावर परत ताज पडते का काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नाही, बरोबर आहे की ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी जी याचिका दाखल हायकोर्टामध्ये केलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारने सध्या जे 9-16% आरक्षण दिलेलं आहे ते जस्टिस एम जी गायकवाड यांच्या समितीने हे जे अभ्यास केला होता ओबीसी आयोगाने, त्यालाच त्यांनी चॅलेंज केलेलं आहे। आता आपण थोडासा पूर्व इतिहास जर बघितला तर नारायण राणे समिती स्थापन केली होती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये, आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये दिलेलं 16% आरक्षण हे RTIचे कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी त्याला चॅलेंज केलं, त्याला स्टे आला आणि गेली 4 वर्ष ते आजपर्यंत कोणालाही त्या आरक्षणाचा लाभ झाला नाही। आणि म्हणून भारतीय जनता पार्टी शिवसेने सरकारने नव्याने जस्टिस एम जी गायकवाड यांचा OBC आयोग स्थापन केला। DD देशमुख हे त्यांचे मेंबर सेक्रेटरी आणि त्यांचे 10 सहकारी आणि 10 नव्याने घेतलेले अभ्यासक। खरं तर गुणरत्न सदावर्ते यांनी जी याचिका दाखल केली त्यांनी त्यातला प्रमुख मुद्दा जो उपस्थित केलेला आहे तो आहे की सुप्रीम कोर्टाचं 50%ची जी मर्यादा आहे त्याच्यावर हे 16% आरक्षण जात असल्यामुळं ते देता येणार नाही। आता ही गोष्ट बरोबरच आहे, कारण 340व्या कलमानुसार घटनेच्या OBC आयोगाची स्थापना झाली। OBC आयोगाची स्थापना झाली त्यातून मंडल कमिशन आलं, मंडल कमिशनने 52% जाती OBCच्या निश्चित केल्या आणि 52% जातींना सुप्रीम कोर्टाच्या 50%च्या मर्यादेमुळं आज 27% आरक्षण मिळते। म्हणजे 25% आरक्षण मुळातच OBCना कमी मिळते आणि त्यांच्यावर अन्याय होतो। देशस्तरावर 3743 जाती आणि महाराष्ट्रामध्ये 382 जाती। घटनेतनं आलेलं असताना सुद्धा सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमुळे जर 25% कमी मिळत असेल तर महाराष्ट्र सरकारला 16% आरक्षण 50%च्या वर देण्यामध्ये कायदेशीर अडचणी आहेत हे माहितीच आहे। ते कितीही सांगतात की आम्ही हरीश साळवेसारखे वकील त्यांच्याबरोबर फौज फाटा उभा करू, परंतु कायदा आणि घटना या नियमाच्या आणि कायद्याच्या बाहेर जाईल काही होऊ शकत नाही। म्हणजे आज तरी मी तुम्हाला दाव्यानिशी सांगू शकतो की भारतीय जनता पार्टी शिवसेनेने दिलेलं 16% आरक्षण हे बोगस आहे, हे टिकणारं नाही आहे। मग टिकणारं आरक्षण कसं मिळू शकतं? तर आम्ही जस्टिस एम जी गायकवाड यांनी OBC आयोग म्हणून सामाजिक मागासलेपणा सिद्ध केलेला आहे, शैक्षणिक मागासलेपणा सिद्ध केलेला आहे, आर्थिक मागासलेपणा सिद्ध केलेला आहे आणि आजपर्यंतच्या प्रथेप्रमाणे OBCच्या ज्या जाती आहेत त्या जाती ह्या OBC आयोगाने शिफारस केल्यानंतर महाराष्ट्र सरकार त्या सदरामध्ये टाकतं, OBCचे त्यांना लाभार्थी बनवतं। महाराष्ट्रात 382 जाती आहेत, प्रत्यक्षात 382 जाती आहेत का? तर 18 अलुते आणि 12 बलुते साधारणपणे गावात सर समान दिसतात। प्रत्येक हे जे OBCतल्या जाती आहेत ते बलुतेदार असल्यामुळं म्हणा किंवा ते व्यवसाय करत होते, जसं शिंपी असेल, कुंभार असेल, लोहार असेल, सुतार असेल, हे गावाच्या आतमध्ये 2-3-4 घरं होती। मग 382 जाती कशा झाल्या? तर 382 जाती ह्या पोट जाती आहेत।
प्रत्येक जातीमध्ये पोट जाते आणि म्हणून 382 जाती त्यांना देश स्तरावर 27%, महाराष्ट्रात 4 वेगळे विभाग करून उरलेल्यांना ओबीसी 19%. आता 19% ओबीसीचं आरक्षण मिळतं आहे, त्याच्यात मराठा समाजाच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांना जर 16% आरक्षण द्यायचं म्हटलं तर 19%मध्ये 16%चा समाजाला घालणं हे ओबीसींवर अन्याय होईल अशी धारणा आहे. पण न्याय आणि अन्यायाचा विषयच येत नाही. इथं कायदा काय सांगतो, इथं घटना काय सांगती, मग आत्तापर्यंतच्या ओबीसी आयोगाने शिफारस केलेल्या सगळ्या जाती ह्या ओबीसीच्या लाभार्थी झाल्या, मग मराठा समाजाची संख्या जास्त आहे म्हणून त्याला एक वेगळा वर्ग करणं ज्याला घटनात्मक आधार नाही, ज्याला कायदेशीर आधार नाही, ज्याला सुप्रीम कोर्टाच्या 50% मर्यादाच्या वर घातलं ते कसं टिकणार? याला एकच पर्याय होता, तो म्हणजे आपण सर्वसाधारणपणे 1931 शेवटची जनगणना जर डोळ्यासमोर ठेवली तर महाराष्ट्रामध्ये 29.2% मराठा कुणबी समाज आहे. यापैकी विदर्भ, खानदेश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये मराठा समाजाचे बहुसंख्य लोक हे कुणबी याच सदरामध्ये येतात. म्हणजे 29.2% आपण 30% साधारण धरू, म्हणजे 15% लोक हे साधारणपणे कुणबीमध्ये लाभार्थी आहेत. आता मराठा आणि कुणब्यांचे विवाह होतात, त्यांचे नातेसंबंध आहे, म्हणजे मराठा आणि कुणबी वेगळे नाही. तसं जर असतं तर मराठा आणि कुणब्यांची विवाह ही आंतरजातीय विवाह मानण्यात आली असती आणि म्हणून मराठा कुणबी एकच आहे. इरावती कर्वे म्हणतात की ज्यांची सहज विवाह होतात त्यांची जात एक आहे. आता दुसरी गोष्ट, ओबीसीतल्या जाती कशा निश्चित झाल्या? जसं शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबच्या जाती निश्चित झाल्या कारण अस्पृश्य वर्गातले लोक सगळे शेड्यूल कास्टमध्ये आले, आदिवासी लोक सगळे शेड्यूल ट्राईब्समध्ये आले. पण स्पृश्य समाजाच्या ओबीसींच्या जाती निश्चित करण्यासाठी त्यांचे व्यवसाय ठरवण्यात आले. मग मराठा समाज कुठला व्यवसाय करतो? तर मराठा समाज हा शेती करतो. शेती म्हणजे काय? कुणबवा. कुणबवा म्हणजे काय की शेतीचा छोटासा भाग जो स्वतःच्या पोटापाण्यापुरता पिकवला जातो, परंतु नंतर शेती ही स्वतःच्या कुटुंबापुरती नाही तर सामान्यपणे जशी जशी लोकसंख्या वाढत गेली, लोक इतर व्यवसायात उद्योगात झाले, जशी प्रगती झाली देशाची त्यावेळी शेतकरी सुद्धा शेती उद्योग म्हणून करायला लागला आणि म्हणून शेतकरी हा कुणबी आहे. आणि कुणबीचा अर्थच आहे की जो जमिनीमध्ये बीजरोपण करतो तो कुणबी. मग मराठा जर सरसकट कुणबी आहे, परंतु झालंय काय, 1902 नंतर पश्चिम महाराष्ट्राचा सामाजिक संघर्ष जो आहे तो वेदुक्त का पुराणोक्त, म्हणजे लोकमान्य टिळक विरुद्ध शाहू महाराज हा महाराष्ट्राने पाहिला. त्यावेळेस लोकमान्य टिळक यांनी एक भाषण केलं होतं, त्याचं मी उदाहरण देतोय फक्त. ज्यावेळेस शाहू महाराजांनी पहिलं आरक्षण 26 जून 1902 दिलं, त्यावेळेस त्यांनी टीका केली होती लोकमान्य टिळकांनी की तेल्यांना, तांबोळ्यांना, शिंप्यांना, कुणबटांना शिकून काय करायचे. तर कुणबट हा जो शब्द आहे हा मराठ्यांसाठी वापरला गेला होता आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण ब्राह्मणेतर चळवळ उभी राहिली आणि ब्राह्मणेतर पक्षाच्या लोकांनी ती चळवळ चालवली की आपण आता कुणबी हा उल्लेख न करता आपण आपली ओळख मराठा केली पाहिजे आणि म्हणून मराठा समाजाच्या जुन्या नोंदी कुणबी आणि आजच्या नोंदी मराठा सापडतात. आणि म्हणून आम्ही आयोगाकडे एक शिफारस केली होती की तुम्ही मानवशास्त्र घ्या, मानसशास्त्र घ्या, उत्खननशास्त्र घ्या, इतिहास घ्या, समाजशास्त्र घ्या, भाषाशास्त्र घ्या. अगदी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी मराठी शब्दकोश प्रकाशित केला आहे वाईच्या प्रज्ञाशाळेमधनं. आता तिथून प्रकाशित झालेल्या अत्यंत दर्जेदार आणि महत्त्वाच्या अशा या शब्दकोशामध्ये मराठा शब्दाचा उल्लेख काय आहे तर तो जातीवाचक नसून समूहवाचक आहे. म्हणजे महाराष्ट्रात राहणारा, मराठी बोलणारा आणि हा 7व्या शतकाच्या आधीपासून हा शब्द मराठा म्हणून येतो. म्हणून मराठा ही फक्त जात नाही आहे हे मला या ठिकाणी नमूद करायचं आहे आणि मराठ्यांची जात ही कुणबी आहे. मग 19% कुणबी म्हणून जर घातलं तर त्यांच्यावर अन्याय होतो का? तर संख्या मराठा समाजाची जास्त आहे याच्यात त्यांचा काय दोष आहे? घटनात्मक तरतुदी आणि कायदा काय सांगतो?
तर ओबीसी वर्ग निश्चित करण्यासाठी आयोगाचं काम आहे आणि ते आयोगाकडे गेलं होतं. मग आयोगाची शिफारस ओबीसीमध्येच घालण्याची असली पाहिजे. परंतु इथं एक नवीन संघर्ष उभा राहिला आहे. ओबीसी वर्गाचे लोक म्हणतात की मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्यायला आमचा विरोध आहे. आता 52% ओबीसी म्हणजे लोकशाहीमध्ये मताचं जर राजकारण पाहिलं तर 51% बहुमत करतं, तर बहुजन समाज 52% आहे म्हणजे ओबीसी समाज 52% आहे तर मेजॉरिटी आहे. आणि म्हणून ओबीसीला धक्का न लावता घटनात्मक आणि कायदेशीर बेकायदेशीर असलेलं आरक्षण मराठा समाजाच्या पदरात पडलं, त्याचा ना मराठ्यांना लाभ होणार आहे ना सरकारला लाभ होणार आहे. काही लोक म्हणतात की ओबीसींना दुखून आता राजकारण करता येणार नाही. मला एक गोष्ट स्पष्ट सांगायची की आरक्षणाचा लाभ दिला म्हणजे भारतीय जनता पार्टीचं राजकारण यशस्वी होईल असं नाही. कारण व्ही पी सिंगनी जनता दलाने ज्यावेळेस ओबीसी आरक्षण देशभर लागू केलं होतं, व्ही पी सिंगांना असं वाटत होतं की 52% ओबीसी आता माझ्या मागं उभा राहतील आणि मला भारताचं कायम पंतप्रधान राहता येईल. परंतु झालं असं की जनता दल आज देशात नामशेष झाला. म्हणजे आरक्षणाचं राजकारण केलं म्हणजे यशस्वी होतं हेही खरं नाही. आणि माननीय शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रात देशातलं पहिलं ओबीसी आरक्षण लागू केलं ते 94 साली आणि 95 साली भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार आलं. जर पवार साहेबांनी मंडल कमिशनच्या माध्यमातून ओबीसींना आरक्षणाचा लाभ दिला होता तर ओबीसी पवार साहेबांच्या मागे राहिले का उभे? नाही राहिले. ते गेले मंदिर प्रश्न हिंदुत्वाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या वळचणीला. म्हणजे आरक्षणाच्या हक्क आणि अधिकार कायदेशीर आणि घटनात्मक असला पाहिजे. मग तो मराठा समाजाला देत असताना ज्यावेळेस ओबीसीचे लोक विरोध करतात, मला त्यांना प्रांजळपणे सांगायचं आहे की ओबीसी आणि मराठा एकच आहे. फक्त मराठा समाज हा आरक्षणाचा लाभधारक नाही. आमचं अनेक कारणाने गाव गाड्यामध्ये आमचे नातेसंबंध आहेत, आमचे एकमेकाशी ऋणानुबंध आहेत. शेतीवर उपजीविका करत असताना अनेक जे काही 12 बलुत्यांची 18 आलुत्यांची लोक तयार झाले ते एकमेकाशी गावगाड्यामध्ये जोडलेले आहेत. परंतु झालंय काय, आता आरक्षण समर्थक आणि आरक्षण विरोधक हा संघर्ष गेली 28 वर्ष महाराष्ट्राने पाहिला. आणि ह्या 28 वर्षामध्ये जो फुलेशाव आंबेडकर विचाराचा कार्यकर्ता आहे तो अस्वस्थ आहे. कारण आरक्षण समर्थक आणि आरक्षण विरोधक हे बहुजन समाजाचे घटक आहे. कारण विरोध करणारा मराठा समाज आहे. आता मराठा समाजाचं 2005 नंतर मोठं प्रबोधन झालं, आर्थिक निकषाचं आरक्षणाचा नाद त्यांनी सोडून दिला, ओबीसी आरक्षण म्हणजे कुणबी म्हणून आरक्षणाचा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार केला, आंदोलनं केली, चळवळी केल्या, प्रबोधन केलं. आणि गेल्या 2 वर्षामध्ये मराठा क्रांती मूक मोर्चाने एक ऐतिहासिक गोष्ट केली की जवळपास 2 ते 2.5 कोटी लोक रस्त्यावर आले आरक्षणाच्या मागणीसाठी. म्हणजे विरोध करणारे लोक आता समर्थक झाले. आता समर्थक झाल्यानंतर तुम्ही त्यांना परत शत्रू आणि विरोधी पक्षात टाकणार का? ज्यावेळेस ते विरोध करत होते त्यावेळेसही ते वाईट होते, विरोधक होते. आज ते समर्थन करतात, आपला हक्क मागतात, त्यावेळेसही ओबीसी समाजाचे लोक म्हणतात की नाही नाही त्यांना आरक्षण ओबीसीमध्ये देऊ नका. मला इथं फुलेशाव आंबेडकरांच्या विचाराचा आधार घेत महात्मा फुलेंनी सांगितलं की या देशाचा संघर्ष कसा आहे, तर तो शेठजी भटजी लाडजी विरुद्ध शेतकरी कामगार आणि कष्टकरी. शेतकरी कामगार कष्टकरी कोण? तर हा बहुजन समाज आहे. शाहू महाराज काय म्हणतात, बहुजन विरुद्ध अभिजन. बहुजन विरुद्ध अभिजन म्हणजे कोण आले? परत बहुजन समाजातले एससी एसटी ओबीसी मराठा आणि इथले जे शोषक वर्ग आहेत तो. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, शोषक विरुद्ध शोषित. आता शोषित समाजामध्ये जर आरक्षण समर्थक आणि आरक्षण विरोधक हा संघर्ष 28 वर्ष चालला असेल आणि आता तो समाप्तीकडे आला असेल तर ओबीसी वर्गाने मोठं मन दाखवलं पाहिजे. मला एक गोष्ट आकडेवारीने स्पष्ट करायची आहे की 382 जाती महाराष्ट्रात आहे. खरं तर 18 आलुते आणि 12 बलुते म्हणल्यानंतर साधारणपणे 30 जाती. परंतु 382 जाती का दिसतात, तर त्याच्यामध्ये पोट जाती आहेत. म्हणजे तुम्ही अगदी कुणब्यांमध्ये सुद्धा 42 पोट जाती मला माहिती आहेत. म्हणजे प्रत्येक जातीमध्ये पोट जाती आहेत आणि म्हणून पोट जातींचा समावेश ओबीसी आयोगाच्या माध्यमातून झाल्यामुळे ते 382 झालेले आहेत. मुळात या जाती तशा कमी.
मग प्रश्न माझा दुसरा आहे की मराठा समाजाचा टक्का जर आज 16% हिशोबाने म्हटलं, ज्याचा आज नवीन वर्ग SEBC म्हणजे हा जो सोशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास तयार केलेला आहे, तर हा 16% जर हिशोब धरला तर मराठा समाजाची साधारणपणे सरकारने 32% लोकसंख्या मान्य केली. आता मी जसं मगाशी सांगितलं की बाबा 16% जर आपण धरले आज मराठा, तर 16% कमी झालेले ते कुणबी आहेत आणि कुणबी समाजाला आरक्षणाचा लाभ मिळतोय. मग 16% आपण आता मिळालेल्या आरक्षणाचा लाभ कसा मिळू शकतो? तर 16% हे जे लोक आहेत त्यातपैकी जवळपास 8-10% तसे पण क्रिमिलियरच्या 8 लाखाच्या मर्यादामुळे बाद होणार आहेत. म्हणजे 8-10% जर आपण बाद झाले 8 लाखाच्या क्रिमिलियर मर्यादेने, तर उरलेले जे 6-8% लोक आहेत, 6-8% लोकांमध्ये एकूण लोकसंख्या धरलेली आहे टक्केवारीमध्ये, म्हणजे जन्माला आलेलं मूल ते 90-91-92 वर्षापर्यंतचा म्हातारा, हे सगळेच त्या 6-8% येतात. आता त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने तरुण असलेले आणि ज्यांना शिक्षण घ्यायचे अशांचा टक्का किती असेल, आणि शिकून ग्रॅज्युएट झाल्यानंतर नोकरी मागणाऱ्यांचा टक्का किती असेल, तर हा सर्वसाधारणपणे 1-2% जास्त आकडा नाही. म्हणजे 16% आरक्षण जे आहे त्या 16% क्रिमिलियरनी 8 लाखाच्या बाद होणारे 1/2 जास्त लोक गेल्यानंतर उरलेल्या 1/2 नोकरी आणि शिक्षण मागणारे 1-2% लोक असतील, आणि 382 जाती खरं तर 30 मूळ जाती आहेत, त्याच्यामध्ये 1-2% शिक्षण आणि नोकरीचे लाभार्थी असलेल्या मराठा समाजाला कुणबी म्हणून समावेश केला तर काय नुकसान होणार आहे? आपण एकूण लोकसंख्या 32% डोळ्यासमोर ठेवल्यामुळे प्रचंड अन्याय होतो, पण शिक्षण आणि नोकरीचा लाभार्थी असणारे वय किती, 32 वर्षानंतरचा माणूस आरक्षणाचा लाभार्थी राहत नाही, आणि ग्रॅज्युएशन करण्यासाठी किमान 17-18 वय लागतं. हा टक्का डोळ्यासमोर ठेवला तर शिक्षण आणि नोकरीचा लाभार्थी असलेला मराठा तरुण किंवा कुणबी तरुण हा जर 19% आत गेला आणि देश स्तरावरचं जे 27% आरक्षण आहे त्याचा लाभ नाही मिळणार. आत्ताचं जे आरक्षण मिळालं आहे ते महाराष्ट्र सरकारच्या स्तरावर असल्यामुळं राज्यातल्याच शिक्षण आणि नोकरीचा फायदा मिळेल, पण देशभरामध्ये 2 कोटी लोकसंख्या आहे, 2 कोटी नोकऱ्या आहेत म्हणजे केंद्र सरकारच्या नोकऱ्या, त्याचा लाभ मिळणार नाही. आणि म्हणून आत्ताचं मिळालेलं सुद्धा 16% आरक्षण हे मुळात अन्यायकारक आहे, बेकायदेशीर आहे. आणि मला संपूर्ण बहुजन समाजाला परत एकदा विनंती करून सांगायची आहे की हा संघर्ष जो आहे आरक्षणाच्या विरोधामध्ये किंवा बाजूने हा आपला थांबला पाहिजे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या SC ST OBC आणि मराठा समाजाने एकत्र येऊन इथली जी शोषकांची लढाई आहे आणि शोषितांची लढाई आहे ती उभी केली पाहिजे. शेठजी भटजी लाटजी विरुद्ध शेतकरी कामगार कष्टकऱ्यांनी एकत्र यायला पाहिजे, त्यांच्या हक्क आणि अधिकाराचा न्याय मिळाला पाहिजे. कारण हा मूळ प्रश्न मी जे सातत्याने मांडतोय ती मी व्यथित झालेलो आहे, त्याचं कारण शेतकरी आत्महत्येने. शेतकरी आत्महत्येवर जर काही आपल्याला सोल्युशन शोधायचं असेल तर मी मागं ज्यावेळेस घटना समितीमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी OBC आरक्षण निश्चित होत असताना शेतकरी हा घटक धरावा, कारण ते कृषीमंत्री होते आणि कृषीमंत्री असल्यामुळं शेतकऱ्यांना भविष्यामध्ये निसर्गावर अवलंबून असल्यामुळं त्यांना वेळोवेळी सरकारी दरबारा जायला लागेल जर त्यांना आरक्षणाचा लाभ दिला. कारण 1950 साली शेतकरी अशिक्षित होते, त्यांचा शिक्षणाचा टक्का कमी होता हे निश्चित आजसुद्धा आपण सिद्ध करू शकतो, कारण त्यावेळेस एकूण लोकसंख्याच फक्त 33 कोटी होती आणि 33 कोटी लोकांमध्ये शेतकरी वर्ग जो आहे देशाची मी सांगतोय 33 कोटी आणि शेतकरी जो वर्ग आहे तो अशिक्षितच होता, आणि म्हणून त्याला जर जगवायचं असेल शेतकऱ्याला तर त्याला आरक्षणाचा लाभ दिला पाहिजे. आणि म्हणून आज देश स्तरावर फक्त मराठाच आरक्षण मागतात का? जाट मागतात हे शेतकरी आहेत, गुज्जर मागतात हे शेतकरी आहेत, पटेल मागतात हे शेतकरी आहेत, कप्पू मागतात हे शेतकरी आहेत, ज्या ज्या जाती देशामध्ये मागतायत ते शेतकरी आहेत. एक तर शेती परवडत नाही, म्हणजे अन्नधान्य पिकवण्याची जबाबदारी आमचं पोट ज्याच्यावर चालतं त्या माणसाला न्याय देताना आम्ही एवढे संकुचित का होतो? अहो अन्न पाण्याशिवाय काहीच होऊ शकत नाही आहे. मराठा समाजाचे लोक
सैन्यामध्ये जातात, या देशाला संरक्षण देतात, रक्त सांडतात. मराठा समाजाचे लोक शेती पिकवतात, घाम गाळतात आणि अन्नधान्य या समाजाला देतात. हा त्याग मराठा समाजाचा का मान्य केला जात नाही? सैन्यामध्ये जाऊन गोळी छातीवर झालायची आणि शेतामध्ये नापिकी झाल्यानंतर फाशी घ्यायची, अशा या समाजाला ओबीसी समाजाने मोठं मन दाखवून त्यांनीच खरं सांगितलं पाहिजे सरकारला आता की मराठा समाज हा आमचा भाऊ आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने तो बहुजन समाजाचा घटक आहे आणि त्याला ओबीसीचंच आरक्षण द्या, पण आरक्षणाची मर्यादा 50% वर न्यायची असेल तर नचिपन कमिटीचा जो अहवाल आहे त्याची जी शिफारस आहे की 50% मर्यादा सुप्रीम कोर्टाचे घटनेनी घातलेली नाही आहे, सुप्रीम कोर्टाने घातलेली आहे आणि मग ती संसदेमध्ये, लोकसभेत, राज्यसभेमध्ये तिला नल अँड नील करता येतं, तिला संपवता येतं. शहाबानू प्रकरणी जसं राजीव गांधींनी निर्णय फिरवला होता सुप्रीम कोर्टाचा, त्याचं मी उदाहरण देतो, तसंच लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये करता येऊ शकतं. किंवा राष्ट्रपती त्यांचा एक अध्यादेश काढून सुप्रीम कोर्टाचं हे जजमेंट बाद करू शकतं. किंवा 4 बेंचचं हे जजमेंट होतं 50%, 9 बेंचचं सिनियर बसू शकतं बेंच, ते सुद्धा हा निर्णय बाद करू शकतो. नचिपन कमिटीचा आधार घ्यावा, 52% ओबीसींना 52% आरक्षण मिळावं आणि त्या 52%मध्ये मराठा समाजाचा समावेश ओबीसी म्हणून झाला तर जाट, पटेल, कप्पू, गुज्जर आणि मराठा या शेतकरी जातींना आरक्षण मिळेल आणि त्यांनाही वाटेल की या देशामध्ये खऱ्या अर्थाने आम्हाला घटनात्मक आणि संविधानात्मक आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने न्याय मिळाला. जय जिजाऊ, जय शिवराय.